मी असं काही करत नाही बरं का, घाबरावं कोणी आणि मी इतका खतरनाक दिसत पण नाही. मी स्वतंत्र कपडे पण घेत नाही सर. खरं तर आता हा शर्ट मी पुढच्या 10 वर्ष म्हणून वापरू शकतो, पण ते हळूहळू तुम्हाला वाटते नवं पाहिजे, नवं दिसलं पाहिजे. कपडे नवे घालते माणूस जुना जाईल. पुस्तक घेतो मी, पण त्याच्यात ते खर्चात ते मोजायलाच नाही पाहिजे. ते सर्वाईव्हच करायचे तर 10-15 हजार सुद्धा खूप जास्त, म्हणजे सगळं आनंदाने राहू शकतो. गरज तर काय, म्हणजे तुम्हाला 10-15 करोड महिन्याला खर्चले तरी तुम्हाला कमी जाईल, त्याला काय अंत नाही. नमस्कार, रेडिओ सिटीची मी आर जे शशशो शोनाली तुमच्यासोबत, आणि आज स्टार किट्ट्यावरती आपल्यासोबत आहे कमाल व्यक्तिमत्व नागराज मंजुळेजी. नागराजी, माझ्या स्टुडिओमध्ये म्हणजे माझ्या शोमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज स्टुडिओ सगळ्यात वेगळ्या ठिकाणी सेटअप झाला आहे. सगळ्यात आधी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की या प्रेक्षकांसाठी ना, जेव्हा ही बातमी तुम्ही पोस्ट केली होती की नाळ 2 लवकरच येणार आहे, तुमचं आणि सरांचं बोलणं झालंय, स्क्रिप्ट सांगितली आहे, तर तीच एक्साइटमेंट प्रेक्षकांमध्ये सुद्धा होती. पण जेव्हा फोन आला तुम्हाला आणि सांगितलं गेलं की नाळ 2 म्हणतोय, तेव्हा स्क्रिप्ट जाणून घ्यावीशी वाटली का स्क्रिप्ट वाचण्याच्या नंतर ती प्रतिक्रिया होती? नाही, अर्थात सुधानं जेव्हा मला फोन केला होता की नाळचा दुसरा भाग लिहिला आहे, तर अर्थात मला सरप्राईज होतं की इतक्या लवकर लिहिलं त्याने. लवकर म्हणजे की तरी पण उशीर 5 वर्ष झाले, पण म्हणजे मला वाटलं म्हणजे दुसरा भाग होईल नाही होईल असं मला काय वाटत नव्हतं. आणि आम्ही भेटलो आणि ऐकलं तर मी दर असं विचार करतो एक लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून, की नाळचा दुसरा पार्ट काय असू शकतो, काय काय लिहिलं असेल. आणि मी खूप सरप्राईज होत गेलो त्यांनी पटकथा वाचायला सुरुवात केली, आणि मी खूप चांगल्या अर्थानं आनंदाने सरप्राईज होत होतो की इतकी सुंदर गोष्ट असू शकते, अशा पद्धतीनं गोष्ट नाळचा दुसरा भाग होऊ शकतो आणि या वळणावर येऊन तो थांबू शकतो. त्यामुळे मला स्वतःचं खूप कौतुक वाटलं आणि वाटते आत्ताही की त्यांनी इतकी सुंदर पटकथा लिहिली. आणि गोष्ट खरं तर ती स्वतःचीच खासियत आहे की तू इतक्या निरगसपणे सगळं जग बघतो, त्यामुळे नाळची गोष्ट ऐकताना मला फार मजा आली. आणि मग आम्ही लगेच खूप झटकन निर्णय घेतला की आपण आता लगेच शूट सुरू करू. मला वाटतं एक 1.5-2 महिन्याचा आम्ही फक्त वेळ घेतला, लगेच गोष्ट ऐकल्यापासून 2 महिन्यात आम्ही फिल्म सुरू केली. लवली, सिनेमातील कलाकारांचं कास्टिंग करताना अर्थातच फार काही बदल झाला नाही, ती चिमुकली आता त्याच्यात ऍड झाली आणि आता सिनेमा बघू तेव्हा मला कळेल की अजून कोणते नवीन कॅरेक्टर त्याच्यामध्ये आहेत. तुमच्या कास्टिंगबद्दल नेहमीच प्रेक्षकांना एक आपण म्हणूया की लक्ष असतं की नेहमी रॉ टॅलेंटला तुम्ही चान्स दिलेला आहे, आणि त्यामुळे नागराजजीच आपल्याला चान्स देऊ शकतात असं आता ग्रामीण भागातील तरुणांचा किंवा ओव्हरऑल पब्लिकचा एक असा आपण म्हणूयात की त्यांना धारणा आहे तुमच्यावरती, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता हे कसं आहे की कथेची गरज जे जे वाटते मी तसं तसं कास्टिंग करत राहतो. आणि आजवरच्या ज्या फिल्म म्हणजे फॅन्ट्री असेल किंवा सायरड असेल, नाळमध्ये असेल, त्या पात्र जे आहे त्याला साजेसं व्यक्तिमत्व तसं कास्टिंग करायचा आम्ही प्रयत्न करतो आहे. नाळमध्ये चैत्याचं हे झालं आणि चैत्यानं नॅशनल अवॉर्ड जिंकलं होतं. या फिल्ममध्येही त्रिषा जे आहे तिने इतकं सुंदर काम केलं आहे आणि डेफिनेटली लोकांना तिचं काम आवडेल. मला अशी जवळजवळ 100% खात्री की ती तिचं काम आवडणारच, खूपच भन्नाट काम केलं तिनं. आपण ऑनस्क्रीन खूप गोष्टी बघतो, वेगवेगळ्या विषयांवरती सिनेमे येतात, पण तुम्ही आतापर्यंत जे सिनेमे दाखवले त्याच्यामध्ये ना नेहमी एक वास्तववादी असायचे ते आणि त्याबरोबर एक मेसेज देऊन जातात, तर हे अगदी हे ठाम ठरलंय का की आपल्या प्रत्येक सिनेमामधनं आपण ही भूमिका प्रत्येक वेळेस मांडायची? असं ठरलेलं काही नसतं खरं तर. आणि पण तुम्ही तुमचा स्वभाव जसा असतो तसं तुम्ही काहीतरी करायचा प्रयत्न करता आणि मनोरंजनातून तुम्ही काहीतरी संवाद साधला, काहीतरी म्हणणं मांडलं तर ते अजून बरं वाटतं, तर तो प्रयत्न करतो मी फक्त. पण मला अजून एक गोष्ट तुमच्याकडनं जाणून घ्यावीशी वाटते की यशस्वी माणसाकडनं नेहमी एक गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो की तो आपल्या यशाकडे कशा दृष्टीने बघतो. आता प्रेक्षक असू देत किंवा समीक्षक असू देत, तुम्ही केलेल्या कामाचं नेहमीच परीक्षण करत असतात, पण नागराज मंजुळे हे स्वतःचं आत्मपरीक्षण जेव्हा करत असतील तेव्हा ते कोणत्या गोष्टींवरती विशेष लक्ष देतात, तुम्ही करतात का तसं? म्हणजे आत्मपरीक्षण का करायचा मुद्दा आहे, म्हणजे कशामुळे? म्हणजे जेव्हा आपलं यश मिळतं किंवा आपलं अपयश येतं तेव्हा आपण आत्मपरीक्षण करत असतो, पण तुम्ही म्हणजे ओव्हरऑल करत नाहीत का? करतो सर, म्हणजे असं आत्मपरीक्षण आहे, म्हणजे मला वाटतं सगळ्यांचीच प्रवृत्ती, आपण स्वतःचा विचार करतच असतो, आपण काय बरोबर केलं काय चूक केलं हे अर्थाचा विचार करतच असतो. आणि यशस्वी माणसं फक्त आत्मपरीक्षण करतात असं काही नाही, आणि विचारतात स्वतःचा माणसं सगळीच करतात. आता यशापयशांना तुमच्या म्हणजे तुमच्या कृतींचा परिणाम आहे आणि परिणाम असा साधला जावा ह्याच्यावर पूर्णतः तुमचं कंट्रोल नसतं, पण परिणाम आपल्याला हवा तसा साधला जावा यासाठी तुम्ही तुमचं जे काम आहे ते नीट जास्तीत जास्त चांगलं करू शकता.
ते मी करायचा प्रयत्न करतो. मग कधी तसा हवा तसा परिणाम नाही आला तर वाटतं आपण काहीतरी काय केलं आहे, कसं झालं आहे, काही चूक केलं आहे, बरोबर केलं असा विचार मी करतो. पण यश अपयशानं असं फार फरक पडतो असं होत नाही. तुम्ही तुमचं काम करत राहायला पाहिजे. लॉंग टर्ममध्ये एवढंच हे आहे की यश अपयशाचं एक दोन गोष्टीत लगेच ठरणार नाही. एक फिल्म हिट झाली की तुम्ही लगेच यशस्वी झाला आयुष्यात असंही नसतंय, आणि एक अपयशी झाली म्हणून तुम्ही लगेच अपयशी अपयशी झाला झाला डिस्कार्ड झाला असंही नसतंय. आणि हे माझ्या अनुभवानं जगण्यातलं मला कळालं. जगत राहणं मी नेहमीच म्हणतो, जगत राहणं हेच सगळ्यात मोठं यश आहे. आणि हे तर चालत राहणार आहे, कधी काय आवडणार नाही आवडणार. पण तुम्ही आता तुमच्याकडे कसं बघता ते सांगितलंय, पण ॲज अन ऑडियन्स किंवा आता बघणारे तुम्हाला भेटणारे असंख्य लोक जे आहेत ना, नागराज मंजुळे म्हणजे द नागराज मंजुळे त्यांच्यासाठी आहे, त्यांच्यासाठी संधी देणारे किंवा त्यांना एखादा प्रोजेक्ट चांगला सक्सेसफुल करून देणारे, तर बदलणाऱ्या नजरांना तुम्ही कसं बघतात? म्हणजे सुरुवातीला जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीत येत होतात तेव्हा तुम्ही स्वतःला एस्टॅब्लिश करण्याच्या मोडमध्ये असताना, आणि आता तुम्ही एस्टॅब्लिश झाल्यानंतर लोकांच्या ज्या नजरा आहेत त्याला कसं बघतात? कारण की आपण बघितलं की यशस्वी माणसाच्या मागे नेहमीच लोक फिरत असतात. तर हे कसं असतं की यशस्वी यशस्वी असतं आहे आणि तुम्ही काहीतरी लई 30 मार्क असता असं काहीतरी नसतंय. तुम्ही करता जे काम ते लोकांना आवडतं, ते लोक तुमच्या कामाला ॲप्रिशिएट करतात, त्या कामामुळे तुमचं कौतुक करत असतील तर तुमच्यावर प्रेम करत असतील तर ते आनंदाची गोष्ट आहे. आणि ते माझ्यासाठी माझ्यासारख्या माणसाला तर त्याची खूप कृतज्ञता वाटते की लोक माझ्यावर नाही का प्रेम करतात, माझ्या कामावर त्यांचा विश्वास आहे, त्यांना अपेक्षा असते की नागराज चांगलं काम करेल. ते माझ्यासाठी बळ देणारी पण गोष्ट आहे आणि म्हणजे जेन्युनली मला खूप कृतज्ञता वाटते की लोक इतक्या प्रमाणात माझ्यावर प्रेम करतात. आणि आता ते कसं बघतात, त्यांनी कसं बघायला पाहिजे, असं बघायला नको, तसं बघायला हवं असा मी विचार करत नाही. आपण आपलं काम करायला पाहिजे, लोक त्यांचं त्यांचं हे करतील आणि ते काय करतील आणि कसं बघतील हे मी बघत बसलो तर मग माझं माझं काम मी कसं करेल. क्या बात आहे. मला सांगा की ओव्हरऑल तुम्ही थोडं कमी बोलतात का सेटवरती पण इकडे पण, आणि तुम्ही नाही तुमच्या कामातनं लेखणीतनं कव्यात कवितांमधनं बोलतात असं काही असं काही नाही, बोलतो. आता मित्रमंडळी असतात तर तिथं बोलतो. आणि आता आपण हे बोलतोच आहे, म्हणजे मी मला तर वाटतं मी लय बोलतोय जास्त उलट. आणि काय म्हणायचं, गप्पा रंगल्या तर भरपूर बोलणं होतं. आणि म्हणजे म्हणजे मी बऱ्याच जणांना तुमच्याशी बोलत असताना थोडी आदरयुक्त भीती वाटते की आपण हे विचारायला पाहिजे का, असं ही लोक काहीच नाही, विचारायला पाहिजे असं का, काहीच नाही. ते जर रागवले तर मला असं. अजिबात वाटत नाही की माझी कोणाला भीती वाटत असेल आणि वाटावी असलं अजिबातच मलाही नाही वाटत. उलट लोक मला लय प्रेमाने लय बिंदास भेटतात, त्यांना उलट कुठेही असलं तर म्हणजे मला त्याचा आनंद वाटतो की लोक इतक्या सहज आणि म्हणजे काय म्हणतात त्याला बिनदिक्कत घेऊन भेटू भेटतात. हां असं काहीच नाही. जसं आपण म्हणतो की भाताची पाची बोटं वेगळी असतात, प्रत्येकाला आलेला अनुभव वेगळा असू शकतो, कदाचित कोणाचा पण मी असं काही करत नाही बरं का, घाबराव कोणी आणि मी इतका खतरनाक दिसत पण नाही की मला खतरनाक दिसत नाही पण खतरनाक काम मात्र तुम्ही करतात. आता जेव्हा तुमचं शूटिंग चालू नसतं तेव्हा नागराज मंजुळेंचा दिवस हा कशा पद्धतीने जातो, ज्या दिवशी शूटिंग नाही आहे आणि तुम्ही तुमचे आहात, दिवसाची सुरुवात ते शेवट कसा होतो? शूटिंग नसलं तरी इतर काम असतात. माझा ऑफिस आहे तिथे जातो, काही लिखाण करत असलं सकाळी लिहित बसतो, माझ्या घरी लिहित बसतो, मित्रमंडळींना भेटतो. खूप रँडम असते करतं, तुमचं असेल तसंच माझं पण आहे. काम असेल तर कामाचं करतो आणि नसेल तर काय टाईमपास असतो. कधी टी व्ही बघत बसणे, म्हणजे टी व्ही म्हणजे आपण आता वेब सिरीज आणि हे बघतो इंटरनेटवर. सगळे करतात तसंच, माझ्या मित्रमंडळी गावाकडे जातो कधी जेऊरला करमाळ्याला, आणि कधी माझे मित्र येतात त्यांच्यावर गप्पा टप्पा पार्ट्या होतात आणि फिरतो कधी जाऊन बाहेर. निर्माते आहात त्यामुळे बॉक्स ऑफिस कलेक्शन निश्चितच खूप मॅटर करतं, तर त्या दृष्टीने कसं बघतात? आणि आता OTT सोबत आता आपली स्पर्धा आहे, म्हणजे आधी होती की हिंदी सिनेमांसोबत स्पर्धा असायची पण आता OTT प्लॅटफॉर्म बरोबर आपली स्पर्धा. मला वाटतं OTT फक्त नाही मोबाईलशी पण स्पर्धा आहे, कारण की लोक OTTपेक्षा मोबाईल हे एक असं आहे की काय एकाच चष्म्यात तुम्हाला सगळ्याच ट्रेन येऊन थांबतात. तुमच्या तिथे व्हॉट्सअप पण आहे, फेसबुक पण आहे, तुमचं सगळं इतके माध्यम आहेत, तर मोबाईल खूप मनोरंजन तुमचं करत आहे, तर सगळ्यांची स्पर्धा आहे. पण लोक आवडली फिल्म तर जाऊन बघतात थिएटरला, असाही अनुभव आहे. आता ज्या फिल्म चालल्या, बायपण असेल, वाळवी असेल किंवा वेड असेल, तर लोकांना आवडले तर फिल्म बघतायत आणि अशी आहे की फिल्म आवडेल. सर बऱ्याच वेळेस आपण पाहिले की तुमच्या सिनेमामधनं तुम्हाला ना खूप काही काही गोष्टी दाखवायच्या असतात आणि तुम्ही ते दाखवतात सुद्धा, नेमकं लोकांनी ते घ्यावं असं एक्सपेक्टेड असतं. पण आता सैराटमधनं जी तुम्ही रियालिटी दाखवली होती, लोकांनी ते त्यातनं काय तुम्हाला सांगायचं त्याचा विचार न करता एंड जो झाला आहे तो कुठे ना कुठेतरी बऱ्याच ठिकाणी त्याची आपल्याला बघायला मिळाली आवृत्ती होताना. आत्ता तुमचा जो घरबंधू बिर्याणी आला होता त्याच्यामध्येही तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या होत्या,
तर कुठेतरी असं वाटतं की आपण जे प्रेक्षकांना दाखवू इच्छितो ते बघत नाही आहेत आणि ते दुसऱ्या गोष्टी घेत आहेत. असं नाही की आता सैराट इतका आवडला तर ते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं फिल्मला बघणार आणि तुम्ही हट्ट करू शकत नाही. होतं की तुम्हाला एक म्हणायचं असतं त्याचा कधी कधी विपर्यास होऊ शकतो, पण इतकी मोठी जनता आहे, इतके लोक फिल्म बघतात, तर सगळ्यांच्या इंटरप्रिटेशनवर तुम्ही कंट्रोल नाही करू शकत. खरंच खूप भारी आहे. मला सांगा की सिनेमाचं काम झालं, बाकीची सगळी कामं झाल्यानंतर लिखाणासाठी म्हणून किती वेळ देतात आणि ते लिखाण जर असतं तर ते कोणत्या विषयावरती असतं, कशा संदर्भात असतं? लिखाणाला वेळ द्यायलाच लागतो, कारण की मूळ पाया जो आहे तर तो लिखाणच असते, आणि हे क्षेत्र असं आहे का की ह्याच्यात नाही का सतत काही ना काही घडत असतं, पण लिहायला लागतं, लिहायला कुसंत लागते, बैठक लागते, तर तुम्हाला ते करायलाच लागतं आणि काही करून त्याला वेळ काढायला लागतो. आणि मोस्टली माझं तर आता फिल्मच्या बाबतीतलं लिखाण होतं तर त्याला वेळ काढायला लागतो, पर्याय नाही. तुम्ही सोशल मीडिया आणि मोबाईलला किती वेळ देतात? सोशल मीडिया मी फार वापरत नाही, माझं तुम्ही बघत असाल तर मी जेवढं माझ्या फिल्मविषयक असते कधीतरी एखादी वेगळी काही पोस्ट केली तर करतो. माझे आमची टीम आहे ते कधी कधी सांगतात की तू हे करत जा, तुझे फॉलोअर्स वाढणार नाहीत वगैरे. मला असे फॉलोअर्स तिथं वाढवून काय होईल त्याचं मला माहीत नाही, पण फिल्मविषयक असेल तर मला वाटतं ते माध्यम अनेक लोकांशी बोलण्याचं आहे एका वेळी, ज्याला आपण सोशल माध्यमच म्हणतो. तर त्याचं मित्राला तर आम्ही कुठं ह्याच्यावर बोलत नाही, आपण काय म्हणतो त्याला सोशल मीडियावर. सोशल मीडियावर कुठल्याच मित्राला बोलत नाही, मी फोन करतो, फोनवरती बोलणं होतं. तर सोशल माध्यम जे आहे ते मी खूप तेवढ्यापुरतं वापरतो. मला वाटतं ते खूप जणांशी एक बातमी तुम्हाला सांगायची जी पण आपल्या व्यवसायाशी निर्मित आहे, व्यवसायाशी निगडीत आहे, ती गोष्ट मी सांगतो, बाकी फार त्याच्यावर हे करत नाही मी. आणि मोबाईल होतो, आता मोबाईलशिवाय तर काही काम भागतच नाही. मोबाईल होतो, तुमची करमणूक पण होते, तुम्हाला मोबाईलला मदत करत असतो, फोन नंबर आहेत, मॅप आहे, नाही त्या व्यतिरिक्त काय. आपण मोबाईलवरती, आता तुम्ही सोशल मीडिया वापरत नाही त्यामुळे मोबाईलवरती अर्थातच तुमची मॅक्सिमम गोष्टी ह्या कामाच्या संदर्भातच घडत असतील. पण पण बऱ्याच करमणूक जणांना पण मोबाईलमध्ये गेम्स असतात, हां, ॲप्स असतात, ज्याच्यावरती आपला वेळ बऱ्यापैकी मी जातो. मधल्या काही काळात तसली एक गेम खूप खेळलो मला लॉकडाऊनच्या काळात, ते कँडी क्रश नाही नाही ते ब्लॉक ब्लॉकचा. बसतो ना सुडोकूचाच प्रकार आहे ना तो, हां, तर ते खूप खेळलो. म्हणजे कधी कधी जुन असतं ना, तुम्हाला काही करायचंच नसतं बिलकुल, तर ते खेळलो. नाहीतर मी यूट्यूब बघतो, काही सर्च करून, काय माझ्या आवडीचे चॅनल आहेत, काही प्रँक शो आहेत तर ते मी बघतो. बर. एक प्रँक शो मला खूप, मला वाटतं जवळजवळ 15-1 वर्ष झालं मी तो बघत असेन, जस्ट फॉर लाफ नावाचा ओके. तो कॅनडियन प्रँक शो आहे, जो आधी पोगोवर यायचा तेव्हापासून मी बघतो आहे, त्याचा यूट्यूबवर मी रेग्युलरली तोच बघत असतो. बऱ्यापैकी लवली. आता बरेच प्रेक्षक आपल्याला बघतायत, आरडीडीसीचे फॉलोअर्स आपल्याला बघतायत आणि बऱ्याच जणांपैकी जे आर्टिस्ट आहेत त्यांना असं वाटते की आम्हाला सरांसोबत काम करण्याची संधी मिळायला पाहिजे, तुम्हाला असिस्ट करायची संधी मिळाली पाहिजे. तर ते कसं शक्य होऊ शकतं, त्यासाठी काय क्रायटेरिया आहे, कसं असं तुम्हाला क्रायटेरिया काही नाही. आता खूप माझे पहिल्यापासून माझ्यासोबत बरेच लोक आहेत, माझे काही वर्गमित्र होते, काही म्हणजे फिल्म मी जे काही मास कम्युनिकेशन केलं त्यातली लोकं होती, काही माझ्याजवळची लोक होती, काही माझ्यासोबत छोट्या मोठ्या ह्याच्यात काम करत होते, ते बरेच लोक आता काम करत आहेत एकानंतर एक, एकानंतर एक असं. आणि माझी पण इच्छा असते खूप लोकांबरोबर काम करायला पाहिजे, पण मी करतो आहे किती आता, माझ्या झाल्यात फक्त 2 मराठी फिल्म केल्यात, 1 हिंदी फिल्म केली आहे आणि 2-3 शॉर्ट फिल्म केल्यात, तर मी काम पण जरा स्लोच करतो आहे. तर सगळ्यांबरोबर काम करता येईल अशी शक्यता मला वाटत नाही की नाही मला करता येईल अशी शक्यता दिसत नाही, पण योग जुळून आला तर माहीत नाही करू शकतो सगळ्यांना. आता काही काही नवीन मंडळी माझ्यावर जोडली जातातच वेगवेगळ्या प्रोजेक्टला, तर शक्यता आहे तशी पण. ग्रेट. मला अजून एक गोष्ट विचारावीशी वाटते की तुम्ही सिनेमा करतात तो प्रेक्षकांपर्यंत जातो, तुमच्या ग्रुपमधले काही मित्र असेल जे सिनेमा केल्यानंतर म्हणतात की एकदा बघ ना, तुझा ह्याच्यावरती एक टेक दे ना, मला काय वाटतंय ते ठेवायला पाहिजे नाही ठेवायला पाहिजे, तर अशा पद्धतीने कोणता सिनेमा आहे जो आलाय आता आणि त्याच्याबद्दल तुम्हाला विचारला गेला होता? नाही नाही असं काही मला एवढी अक्कल आहे सगळी मला विचारतील असं काही हे नाही आहे. मित्र म्हणून बघायला सांगतात तर तो भाग वेगळा असतो, तसं बघायला जातो काय. म्हणजे मी वाळवीला गेलो होतो प्रीमियर, तर मला प्रचंड आवडली आणि मला फार मजा आली ती वाळवी. हा अर्थात आणि परेश मोकाजी एक वेगळा दिग्दर्शक आहे, त्यांचं वेगळं, त्यांचं बघणं वेगळं असते आणि मला आवडतं त्यांचं काम. म्हणजे फॅक्टरी हरिश्चंद्राची फॅक्टरी आली ती तेव्हापासून म्हणजे मी त्यांना फॉलो करतो आहे. आणि आपल्या मराठीत एक असा वेगळाच ढंगानं जग बघणारा दिग्दर्शक आहे, ह्याचं मला फार कौतुकही वाटतं, मजा येते. उमेश सरांच्या फिल्म आवडतात, अविनाशची किल्ला मला फार आवडली होती, आत्ता गोदावरी पण मला आवडली,
जितेचं काम आणि निखिलनं खूपच सुंदर केलं आहे. भारी दिग्दर्शन केलं आहे, आणि जितेनं मला वाटतं बेस्ट काम आहे जितेचं त्याच्यात. अशा फिल्म बघत असतो, संधी मिळाली की बघतो, आपण घरी बघणं होत नाही आता, घरी कामातच वेळ जातो, उरला वेळ परत पोरांच्या हातात टी व्ही असतो. तर फिल्म आता असा प्लॅन आहे बघायचा. बर. नागराज मंजुळे, मी लहान मुलांकडून आता जेव्हा जाणून घेते तेव्हा तुम्ही खूप भारी आहात, कधीच ओरडत नाही, कधीच रागवत नाही, खूप छान पद्धतीने काम करून घेतात, लाड करतात, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी तुमच्यासोबत काम केल्यानंतर अच्छा रिंकू आणि आकाशने सुद्धा नेहमी तुम्हाला कॉम्प्लिमेंट्स केलेले की त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे एक प्रकारचा एक आनंद असतो. मला सांगा की हे ॲज अ ॲक्टर, डिरेक्टर, लेखक म्हणून सेटवरच्या तुमच्या बिहेवियरबद्दल आणि तुमचं असणाऱ्या त्यांच्या नात्याबद्दलची त्यांची प्रतिक्रिया आहे. गरीब वडील म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या मुलासोबत असतात तेव्हा नागराज सर कसे आहेत? स्ट्रिक्ट आहेत? नाही ठीक आहे, करू दे दिंगा, मस्ती करू दे, मी काही तसंच होत आहे, नाही, मी जसं असं हे सांगतो तसंच आहे. मी कसं फार लई सिरियस स्ट्रिक्ट घेतले नाही नाही आहे. म्हणजे लाईक हां, मग लगेच काही होत नाही, आता कधी कधी रागवायला लागते, पण ते रोजचा भाग आहे. मला वाटतं सगळे जसे असतात तसेच असतो आपण, म्हणजे फार असं म्हणतो ना, घरी घरोघरी मातीच्या चुली, आता जरी नसल्या तरी. पण तसंच तुम्हाला वाटली एखादी गोष्ट तुम्ही रिॲक्ट करता, आणि शूटवर तर मला वाटतं की तुम्ही चांगलंच करायला आलेलं असतं सगळेजण, आणि तुम्ही धडपडून कधी चुका करता कधी बरोबर करता, तर त्याला कॉम्प्लिमेंट करत करत पुढे जायला लागतं. क्या बात है. जर तुम्ही सगळ्यात जास्त पैसा तुमच्या बजेटमधनं कशावरती खर्च होत असेल वैयक्तिक आयुष्यासाठी, तर ती कोणती गोष्टीवरती खर्च करतात? वैयक्तिक कसं म्हणायचं त्याला, म्हणजे स्वतःसाठी म्हणून एकदम, स्वतःसाठी मी म्हणून. माझ्यासाठी त्याचा विचारच करत नाही. असा या बाबा महिन्याला ट्रॅव्हल करतो फिरतो ह्याच्यावर जास्त पैसे जात असतील माझे, बर, मग म्हणजे ते पण प्रवास करतो, मग प्रवास करायला आवडतो. प्रवास करायला आवडतो, किंवा आता मजबूरीने मग करायला लागतो, कुठं कुठं जायला लागतं कामाला, किंवा कधी कधी फिरायला जातो मित्रांबरोबर, तर त्याच्यावर फार करत असेल. मी स्वतंत्र कपडे पण घेत नाही आता, आणि असं फार काय म्हणजे काय म्हणू त्याला, आता त्याची असं काही कपड्याचा शौक कशाचा शौकीन नाही खरं तर. मी हो, असलं तर म्हणजे ठीक मला नसेल ते जाणवलं, मला असं खर्च. वाटलं होतं की पुस्तकांवरती तुमचे पैसे खर्च जास्त पुस्तक होतील. घेतो मी, पण त्याचं ते खर्चात ते मोजायलाच नाही पाहिजे, ते म्हणजे असं त्याच्यावर खर्च होतो. इतकी पुस्तकं महाग नाहीत, एका शर्टच्या किमतीत तुम्हाला 10 पुस्तकं येतात आजही, 4 पुस्तकं तरी येऊ शकतात. तुम्ही जर 2000 शर्ट घेतला तर अति भारी पुस्तकं त्यात 4 तरी येऊ शकतात, त्यामुळे सहज. तो खर्च म्हणायचा किती गरज म्हणायची काय माहीत. हे खूप पुस्तकावर पण आवडलं मला, हे खूप आवडलं. पुस्तकावर कधी मी जातो तर घेऊन येतो, कधी कधी हावऱ्यासारखं आणतो, पण परत ते वाचन होत नाही सगळे. त्याच्यामुळे असं की एका वेळेस एकच पुस्तक आणूयात की ते कमीत कमी वाचणं तसं बी होईल. होत नाही, पुस्तकं आणायला पाहिजेत, पुस्तकं राहा पाहिजेत तुमच्याजवळ, आणि तुम्हाला पुस्तकं म्हणजे अनुभवच आहे अर्थात, पण ते वाचायला पाहिजे. बर. आता ह्या 15 वर्षाच्या प्रवासामध्ये जर स्वतःमध्ये काही बदल केले असतील की बाबा ह्या इंडस्ट्रीमध्ये वावरायचं तर ह्या गोष्टी आपल्याला ह्या करणं गरजेचं आहे, तर असा काही बदल केला आहे का असं नाही? बदल जसे आहात नाही तसेच नाही असं आहात. नाही, जसा आहे तसावर नसतोय, बदल होतोच माणसात, थोडीशी अक्कल येते दरवेळेस, कळतं तुम्हाला चुका करू माणसं नसतं कळत. समजतात. माणसं समजतात, म्हणजे समजतात असं वाटतं, पण सगळं समजलेलं असतं असं पण नसतं. पण तुम्हाला एवढं कळतं आहे की म्हणजे आधी जसं इन्स्टंट काहीतरी वाटायचं, हे माणूस इंडस्ट्रीतलं म्हणून आहे असंच. आता वाटतं की ठीक आहे, म्हणजे ते तुम्हाला हळूहळू कळतं की होऊ शकतं, आणि तुम्हाला त्यात तुम्ही सगळ्याला मार्जिन ठेवता सगळ्याच बाबतीत, तर ते तुमच्यात एक मॅच्युरिटी यायला लागते की हां ठीक आहे असं होऊ शकतं. स्वतःला पण तुम्ही माफ करायला पाहिजे, आणि दुसऱ्याला माफ करायला पण पुढे जायला पाहिजे. आधी जर असं लगेच अडून राहतो आपण, पटकन वाटतं की झालंच पाहिजे, तर हळूहळू तुमचं मला वाटतं ओवर द पिरियड आयुष्य वय वाढत चाललं की सगळ्यालाच हा अनुभव येत असावा. बरं. आता चित्रपट जेव्हा आपण रिलीज करतोय तर काय काय चॅलेंजिंग गोष्टी आहेत असं तुम्हाला वाटतं सध्याच्या सिच्युएशनला पाहून की नाही थोडी लोकांना जसं कसं पोचवणं होईल हे सगळ्यात चॅलेंज आहे. आता झी स्टुडिओ आमच्यासोबत आहे, ते, म्हणजे इनिशियल पासून तुमच्यासोबत झीचं आणि तुमचं एक नातं हां आहे, त्यामुळे नातं मला झालं असं आहे. वाटतं की तो स्ट्रगल कुठेतरी कमी होऊ शकतो. हां म्हणजे स्ट्रगल हे बघा कसं आहे की पोचवली पाहिजे फिल्म, प्रत्येक फिल्मची एक वेगळी गरज आहे, आणि ती फिल्म पोचवली पाहिजे, आणि त्यासाठी म्हणजे तुमच्यासारख्या आमच्यासारखी सगळ्या माध्यम आहेत ते. माध्यमांची गरज आहे, तुमच्यासारख्या कलाकारांची गरज आहे की जे सांगतील लोकांना की फिल्म बघा. आणि स्ट्रगल हाच आहे की फिल्म सगळ्यांपर्यंत पोचवली पाहिजे, सगळ्याला माहीत झालं पाहिजे, आणि त्या पुढं फिल्मचा म्हणजे तो त्याच्या त्या कॅलिबरचा भाग आहे की खरंच फिल्म लोकांना आवडली तर ती टिकते, एका पॉईंटनंतर ती फिल्म सुटते आपली आपली, तिचा ती मार्ग शोधत जाते. तसंच आहे, ती कसं लहान रोपटं असतं तेवढं जपायला लागतं, ती मोठं झालं तसं त्याचं वाढत आहे, तसा हा खेळ आहे फिल्मचा पण. नागराज मंजुळे सरांना महिन्याला इतके पैसे दिले तर त्यांचं व्यवस्थित भागू शकतं, तर ते किती अमाऊंट असेल? किती ते भागते, म्हणजे मी एक काळ होता माझं 350-400 रुपयात भागायचं, 500 रुपयात भागायचं, पुण्यात असूनही मी,
आत्ताही किती केलं तरी काय, तुम्ही गावाकडे गेलं तुम्हाला वाटतं 5,000 रुपये मस्त महिना जातो. आणि शहरात राहायचं असेल तर तुमच्या घर जाणार आहे ना परत ते, नाही, पण तरी तुमच्यावरती सांगा, तुमचा तुम्हाला किती दहा. दिले तर आपण म्हणूयात की याच्यावरती मी व्यवस्थित आता राहू, मला म्हणजे कारण की मी माणसाला पैसा नाही, असा मला आणि मी तर जग असं काय म्हणायचं त्याला सर्वाईव्हच करायचे, तर 10-15 हजार सुद्धा खूप म्हणजे सगळं आनंदाने राहू शकतो क्या बात आजच्या आहे, काळातही. क्या बात आहे. आता एक शेवटचा प्रश्न आहे, आणि गरज तर काय म्हणजे तुम्हाला 10-15 करोड महिन्याला खर्चले तरी तुम्हाला कमीच आहे, त्याला काय अंत नाही. खरं तर आता हा शर्ट मी पुढच्या 10 वर्ष म्हणून वापरू शकतो, पण ते हळूहळू तुम्हाला वाटते नवा पाहिजे, नवं दिसलं पाहिजे. कपडे नवे घालतो आणि माणूस जुना दे. खूप डीप थॉट आहे हा. डीप नाही लय साधं नाही नाही तुम्हाला सुद्धा. माहिती नाही आहे, तुम्ही जेव्हा बोलता ना तेव्हा असं वाटते की अरे हा माणसाने फार फार विचारपूर्वक हे केलंय, कुठेतरी ते ऑब्झर्व केलंय, कुठेतरी ते म्हणजे आपण म्हणूयात की ते एक्सपिरियन्स केलेलं असेल आणि त्यानंतर ते आलंय. मला माहिती नाही, तुमचं जगणं मला नेहमी असं वाटते की खूप खडतर प्रवास करत आज तुम्ही ह्या स्टेजवरती पोहोचलात असं नेहमी तुमच्या पर्सनॅलिटीकडे बघताना वाटतं, तुमच्या चित्रपटातून रिफ्लेक्ट नाही होताना तेव्हा ते वाटतं. थँक्यू थँक्यू, पण मी मजा करत आले म्हणजे असं खडतर खडतर असतं ते. आणि खरीच गोष्ट आहे असं बघा की तुम्ही म्हणजे कपडे आपण ते ह्याच्यावरले भारी वाटतात, ते काय असतं तुमचं वॉर्डरोब होते पुतळा. अच्छा मॅनिक्युअर हां आणि आपण घातले की वाटतं अरे हे काय बरं दिसत नाही, मग तुम्ही तुम्ही शरीर शरीर कुठे तुमचं ते तसं म्हणा. थँक्यू सो मच आमच्याशी थँक्यू बोलत यासाठी. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नाळ 2 रिलीज होतोय 10 नोव्हेंबरला, त्यामुळे आपण नक्की बघूयात आणि कसा वाटला ते नक्की सांगूयात.